नमस्कार, माझा खानदेश न्यूजच्या बातमीपत्रात मी नेहा आपले स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. तोरणमाळ येथील गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू. शिरपूर शहरातील काजीनगर भागात विवाहितेने गळफास लावून केली आत्महत्या. धुळे एलसीबीच्या पथकाची मोठी कामगिरी, बाईक चोरीच्या रॉकेटमधील संशयितास केले जेरबंद. आणि धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा आठवा आरक्षण वाचवा या मागणीसाठी धरणे आंदोलन. तोरणमाळ येथील गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात झालाय. 7 पायरी घाटातील नागार्जुन मंदिराजवळ बोलेरो गाडी 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झालाय. अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 8 जण जखमी झालेले आहेत. जखमींवर मसावत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविले आहे. तोरणमाळजवळ बोलेरो गाडी 30 ते 40 फूट दरीत कोसळली. 2 जागीच ठार तर जखमी 8. 2 जणांची प्रकृती गंभीर. गाडी माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील रोहिणी येथील सांगण्यात येत आहे. जखमींना म्हसावत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तोरणमाळजवळ झालेल्या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला. तोरणमाळ येथे आजपासून यात्रेस प्रारंभ झाला असून तोरणमाळ येथील गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात. 7 पायरी घाटातील नागार्जुन मंदिराजवळ बोलेरो गाडी 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात 2 जण जागीच ठार तर 8 जण जखमी झाले. त्यातल्या 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर म्हसावत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवले आहे. शिरपूर शहरातील काझीनगर भागात चेतना दुर्गादास पाटील वय 32 या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजता घडली. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समजू शकलेले नाही. शिरपूर पोलीस पुढील तपास कार्यवाही करत आहेत. शिरपूर शहरातील काझीनगर भागात चेतना दुर्गादास पाटील वय 32 या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजता घडली आहे. विवाहिता ही भाड्याने काझीनगरात राहत होती. तिचा पती हा शहापूर येथे वनविभागात नोकरीला आहे. तो सुट्टी असली की शिरपूर येथे येत असे. चेतनाला 1 8वीत असलेला मुलगा आहे. मुलाला कालच त्याचे वडील बाहेर गावाला घेऊन गेले होते, त्यामुळे चेतना ही घरात एकटीच होती. सकाळी 9 वाजता चेतना हिला तराडी येथील नातेवाईक भेटायला गेले असता दरवाजा बंद स्थितीत आढळला. बऱ्याच वेळ दरवाजा उघडत नसल्याने घरात पाहिले असता चेतनाने गळफास लावलेला दिसला. यावेळी पोलिसांना बोलविण्यात आले व दरवाजा तोडल्यानंतर समोरची परिस्थिती लक्षात आली. सदर चेतनाचे मायर हे तराडी येथील असून तिने BA BEd चे शिक्षण घेतले होते. तिचे सासर हे अमळनेर तालुक्यातील आष्टाण येथील आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बाईक चोरीच्या विविध घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे धुळे LCBच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता सोनगीर येथून एका संशयितास अटक केली आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या चोरलेल्या तब्बल 10 बाईक्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये बाईक चोरांनी चांगलाच उच्छाद मांडला होता. गेल्या काही दिवसांमध्ये बाईक चोरीच्या विविध घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे धुळे LCBच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता सोनगीर येथून एका संशयितास अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तपास केला असता गणेश भिल हा आरोपी या बाईक चोरीच्या घटनांमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या चोरलेल्या तब्बल 10 बाईक्स ताब्यात घेण्यात आले आहेत. धुळ्यासह नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे अशा विविध शहरांमधून हा चोर सहजपणे बाईक चोरी करत असल्याचे त्याने कबूल केले. पोलीस पुढील तपास करत आहेत. त्याच्याकडून अजूनही काही चोरांची कबुली मिळण्याची शक्यता पोलिसांना असल्याची माहिती पोलिसांनी वर्तवली आहे. दिनांक सुरू करू. दिनांक 18/2/2020 रोजी म्हणजे परवाच्या दिवशी आमचे LCBचे पे बोर्स आहे त्यांना इन्फॉर्मेशन भेटली की बोरीस गावातील
गणेश भिल याने काही मोटरसायकल चोरलेले आहेत. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एलसीबीचा स्टाफ सह ते रवाना झाले आणि स्थानिक तिथं सोनगीर पोलिसांना बोरीसगाव हे सोनगीरच्या हद्दीत असल्यामुळे स्थानिक पोलिसांची समोर सोनगीरच्या पोलिसांची मदत घेतली. त्या गणेश भिलला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली त्याच्याकडे तर जवळपास त्याच्याकडून 10 मोटरसायकली आपल्याला रिकवर झालेल्या आहेत. गणेश भिलेला सोनगीर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात दिलेला असून त्याच्याकडं आता पेशावर घेऊन त्याच्याकडं अधिक विचारपूस करण्यात येत आहे. त्याने नंदुरबार, धुळे जिल्हा, नाशिक, शिरूर, पुणे आणि बीड येथून मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याच्याकडून अधिक मोटरसायकली निष्पन्न होऊ शकतात त्या दृष्टिकोनातून विचारपूस करण्यात येत आहे आणि त्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप हटवा आरक्षण वाचवा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या बॅनर व संपर्क प्रमुख KC पाडवी यांचा फोटो नसल्याने विविध चर्चांना उधाण आले. धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा हटवा आरक्षण वाचवा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या बॅनरवर संपर्क प्रमुख KC पाडवी यांचा फोटो नसल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. अनुसूचित जाती जमातीला सरकारी नोकरीत आरक्षणाचा मूलभूत अधिकार नाही, तसेच सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची नाही असा दावा उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. उत्तराखंड सरकारचा हा दावा मान्य करत सुप्रीम कोर्टाने सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे राज्य सरकारला बंधनकारक नाही असा निकाल दिलेला आहे. या निकालाच्या तसेच उत्तराखंड सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटीच्या वतीने धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ भाजपाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण संपू पाहत आहे असा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवन जगणे मुश्किल केले आहे. ही दरवाढ कमी करण्यात यावी, तसेच उत्तराखंड राज्यातील भाजपा सरकारने घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर काँग्रेसचे संपर्क प्रमुख KC पाडवी यांचं छायाचित्र नसल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. उत्तराखंड सरकारच्या भूमिकेमुळे आज देशामधील SC ST आणि OBC मध्ये नोकरी करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर फार मोठं गंडांतर आलेलं आहे. उत्तराखंडमधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चुकीची भूमिका मांडल्यामुळे त्या ठिकाणी उत्तराखंड सरकार न्यायालयाचा जो निर्णय आला तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी कायम ठेवल्यामुळे अपूर्ण माहितीच्या अधिकारावर आणि भारतीय जनता पार्टी आणि RSS ची भूमिका त्या भारतीय जनता पार्टीच्या उत्तराखंड सरकारने त्या ठिकाणी घेतल्यामुळे आज समस्त भारतवासियांमधला देशामध्ये SC ST आणि OBCंच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो निर्णय दिलेला आहे अतिशय दुर्भाग्यपूर्ण तो निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोकऱ्यांमधलं आरक्षण हे कंपल्शन नाही, तो अधिकार नाही, त्या त्या राज्य सरकारने तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि RSS आणि भारतीय जनता पार्टीची ही चाल आहे की आज देशामध्ये काँग्रेस फार कमी राज्यांमध्ये सरकारमध्ये आहे आणि अधिक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्यामुळे त्या त्या राज्यांमध्ये आता भारतीय जनता पार्टी आदिवासी बांधव असतील, SC बांधव असतील आणि जे इतर मागासवर्गीयांमध्ये मोडले जाणारे लोक आहेत त्यांच्यावर फार मोठा अन्याय होणार आहे. आणि म्हणून आमची भूमिका आहे की केंद्र सरकारने SC ST आणि OBCंच्या संदर्भामध्ये पुन्हा संसदेमध्ये नवीन भूमिका मांडावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये जी चूक झालेली आहे त्या संदर्भामध्ये नवीन दुरुस्ती करून SC ST आणि OBCंना न्याय द्यावा ही प्रमुख मागणीसाठी आज हे देशव्यापी आंदोलन आज सुरू आहे. त्याचबरोबर देशामध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गॅसमध्ये दरवाढ झाली, एकाच याच्यामध्ये 150 रुपयाची वाढ करणारं हे अतिशय दुष्ट सरकार या ठिकाणी गोरगरीब माणसाचा अंत घेत आहे, त्याचं आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आज या ठिकाणी आंदोलन
याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. तुम्ही पाहत रहा माझा खानदेश न्यूज, आपला खानदेश आपली बातमी. आता माझा खानदेश न्यूज चॅनल शिरपूर शहरात GTPL 976 व 1000 या नंबरवर सर्च करा. जर चॅनल दिसत नसेल तर आपल्या केबल ऑपरेटरला संपर्क करा.